केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे जेव्हा एखाद्या विशिष्ट गटाची सांख्यिक सामुग्री आपण गोळा करतो तेव्हा असं आढळतं की तिथे अशी एक संख्या नेहमी असते जिच्या भोवती त्या सामुग्रीतील इतर संख्यांची दाटी झालेली असते गटाच्या अशा प्रवृत्तीला तिची केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतात दोन गटांची तुलना करण्यासाठी त्यांच्या केंद्रीय प्रवृत्तींची परिमाणे ही विचारात घेतली जातात केंद्रीय प्रवृत्तीची तीन परिमाणे आहेत अंकगणिती मध्य मध्यक आणि बहुलक ही ती तीन परिमाणे होत अंकगणिती मध्य अंकांच्या संचाची सरासरी म्हणजे त्या दिलेल्या अंकांचा अंकगणिती मध्य जर एक्स वन एक्स टू एक्स थ्री असेच पुढे एक्स एन पर्यंत पदे दिले असतील तर त्यांचा अंकगणिती मध्य एक्स बार याची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते एक्स बार बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री अधिक एक्स फोर अधिक एक्स एन पर्यंत भागिले एन एक्स बार बरोबर समेशन एक्स आय भागिले एन आता आपण अंकगणिती मध्याचे उदाहरण सोडवूया तर आपण अभ्यास सात पूर्णांक सहाचे पहिले गणित सोडवू प्रश्न एक खालील सामुग्रीचा मध्य काढा मध्य प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या एक्स बार बरोबर सत्याऐंशी अधिक ब्याण्णव अधिक त्रेसष्ट अधिक अठ्याहत्तर अधिक ब्याण्णव अधिक एकोणसाठ अधिक बहात्तर अधिक सहासष्ट भागिले आठ एक्स बार बरोबर सहाशे नऊ भागिले आठ मध्य बरोबर शहात्तर पूर्णांक एक म्हणून दिलेल्या सामुग्रीचा मध्य शहात्तर पूर्णांक एक आहे प्रश्न दोन सात प्राप्तांकांचा मध्य त्रेसष्ट आहे सहा प्राप्तांक पुढील प्रमाणे आहेत पासष्ट सत्तर अडुसष्ट एकोणसाठ त्र्याहत्तर पंचावन्न तर सातवा प्राप्तांक काढा आता सातव्या प्राप्तांकास आपण एक्स मानूया आपल्याला माहिती आहे की मध्य म्हणजे प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या म्हणून त्रेसष्ट बरोबर पासष्ट अधिक सत्तर अधिक अडुसष्ट अधिक, 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 अधिक एकोणसाठ अधिक त्र्याहत्तर अधिक पंचावन्न अधिक एक्स भागीले सात आता आपण एक्ससाठी समीकरण सोडवूया म्हणून त्रेसष्ट गुणिले सात बरोबर तीनशे नव्वद अधिक एक्स म्हणून एक्स बरोबर चारशे एक्केचाळीस वजा तीनशे नव्वद एक्स बरोबर एक्कावन्न म्हणून सातवा प्राप्तांक हा एक्कावन्न आहे प्रश्न तीन एका कंपनीमधील वीस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये आहे जर व्यवस्थापकाचा पगार त्यात मिळवला तर सरासरी पाचशे पन्नास रुपयाने वाढते तर व्यवस्थापकाचा पगार काढा व्यवस्थापकाचा पगार आपण एक्स मानूया वीस कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी सात हजार सहाशे पन्नास आहे म्हणजे वीस कर्मचाऱ्यांचा एकूण पगार हा सात हजार सहाशे पन्नास गुणिले वीस इतका आहे जेव्हा आपण सात हजार सहाशे पन्नास गुणिले वीस मध्ये एक्स अधिक करतो आपल्याला एकवीस कर्मचाऱ्यांचा पगार मिळतो एकवीस कर्मचाऱ्यांची सरासरी पुढील प्रमाणे व्यक्त करता येते कंसात सात हजार सहाशे पन्नास गुणिले वीस कंस पूर्ण अधिक एक्स भागिले एकवीस एकवीस कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी वीस कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या सरासरीपेक्षा पाचशे पन्नासनी जास्त आहे म्हणून एकवीस कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी होईल सात हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे पन्नास आता आपल्याला एक्सच्या स्वरूपात समीकरण मिळाले आहे जे आहे सात हजार सहाशे पन्नास गुणिले वीस कंस पूर्ण अधिक एक्स भागिले एकवीस बरोबर सात हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे पन्नास आता आपण एक्ससाठी दाखवल्याप्रमाणे समीकरण सोडवूया म्हणजे आपल्याला मिळेल एक्स, एक्स बरोबर एकोणीस हजार दोनशे रुपये प्रश्न चार एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांच्या वजनाचा मध्य अठ्ठेचाळीस किलो आहे जर पहिल्या तेरा विद्यार्थ्यांच्या वजनाचा मध्य पन्नास आणि शेवटच्या तेरा विद्यार्थ्यांच्या वजनाचा मध्य सेहेचाळीस असेल तर तेराव्या विद्यार्थ्याचे वजन किती असेल तेराव्या विद्यार्थ्याचे वजन एक्स मानूया पंचवीस विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज होईल पंचवीस गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर बाराशे किलोग्रॅम कारण अठ्ठेचाळीस हा त्यांचा मध्य आहे पहिल्या तेरा विद्यार्थ्यांच्या वजनांची बेरीज होईल पन्नास गुणिले तेरा बरोबर सहाशे पन्नास किलोग्रॅम शेवटच्या तेरा विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज होईल सेहेचाळीस गुणिले तेरा बरोबर पाचशे अठ्ठ्याण्णव किलोग्रॅम म्हणजेच एक्स बरोबर पहिल्या तेरा विद्यार्थ्यांचे वजन अधिक दुसऱ्या तेरा विद्यार्थ्यांचे वजन वजा पंचवीस विद्यार्थ्यांचे वजन म्हणजे एक्स बरोबर सहाशे पन्नास अधिक पाचशे अठ्ठ्याण्णव वजा बाराशे बरोबर अठ्ठेचाळीस किलोग्रॅम मध्यक दिलेल्या प्राप्तांकांचा मध्यक म्हणजे ती संख्या जी दिलेल्या प्राप्तांकाची अगदी दोन भागामध्ये विभाजन करते म्हणून सामुग्री ही चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली जाते मध्य काढण्याच्या पायऱ्या एक जर दिलेली सामग्री कच्ची असेल तर ती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहा दोन सामग्रीमधील प्राप्तांक मोजा तीन जेव्हा प्राप्तांकांची संख्या एन ही विषम असते तेव्हा एन अधिक एक भागिले दुसरे पद असते चार जेव्हा प्राप्तांक ही समसंख्या असते तर त्याचा मध्यक बरोबर कंसात एन वे पद भागिले दोन कंस पूर्ण आणि कंसात एन अधिक दुसरे पद भागिले दोन कंस पूर्ण विद्यार्थ्यांनो मध्यकाची काही गणिते सोडवूया आता आपण अभ्यास सात पूर्णांक सात मधील पहिले गणित सोडवू प्रश्न एक एका शाळेतील शिक्षकांची वये पुढील प्रमाणे आहेत यावरून मध्यक काढा त्रेपन्न सदतीस एकोणचाळीस एक्कावन सेहेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न आणि अठ्ठेचाळीस आपल्याला मध्य काढायला सांगितलेलं आहे दिलेली सामुग्री ही कच्ची आहे म्हणून आपली पहिली पायरी असेल ती म्हणजे सामुग्रीची चढत्या क्रमाने मांडणी करणे आपल्याला मिळेल सदतीस एकोणचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न त्रेपन्न आणि पंचावन्न इथे दिलेल्या प्राप्तांकांची संख्या एन बरोबर दहा आहे एन ही समसंख्या आहे म्हणून मध्य काढण्याच्या चा पायरी प्रमाणे अंकगणितीय मध्यचा एन छेद दुसरे पद आणि एन अधिक दोन भागिले दुसरे पद हे मध्यक आहे एन भागिले दोन हे पद बरोबर दहा भागीले दोन बरोबर पाच म्हणजे पाचवे पद एन अधिक दोन हे पद भागिले दोन, दोन बरोबर दहा अधिक दोन भागिले दोन बरोबर सहा म्हणजे सहावे पद मध्यक बरोबर पाचवे पद अधिक सहावे पद भागिले दोन पाचवे पद सेहेचाळीस आहे सहावे पद सत्तेचाळीस आहे आपल्याला मिळेल सेहेचाळीस अधिक सत्तेचाळीस भागिले दोन बरोबर त्र्याण्णव भागिले दोन बरोबर सेहेचाळीस पूर्णांक पाच प्रश्न दोन पुढील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत सहा आठ नऊ पंधरा आणि एक्स कंसात एक्स अधिक दोन स्वल्पविराम एकवीस बावीस पंचवीस एकोणतीस येथे काही सामग्री दिलेली नाही जर या सामग्रीचा मध्यक सतरा असेल तर एक्सची किंमत काढा सहा आठ नऊ पंधरा एक्स एक्स अधिक दोन एकवीस बावीस पंचवीस एकोणतीस प्राप्तांकांची संख्या एन बरोबर दहा एन भागिले दोन हे पद आणि एन अधिक दोन भागिले दोन हे पद काढूया एन भागिले दोन हे पद बरोबर दहा भागिले दोन म्हणजे पाचवे पद एन अधिक दोन भागिले दोन हे पद बरोबर दहा अधिक दोन भागिले दोन हे पद बरोबर बारा भागिले दोन बरोबर सहावे पद मध्यक बरोबर पाचवे पद अधिक सहावे पद भागिले दोन पाचवे पद एक्स आहे आणि सहावे पद एक्स अधिक दोन आहे आपल्याला मध्यक सतरा हा दिलेला आहे म्हणून आपण म्हणू शकतो की सतरा बरोबर एक्स अधिक एक्स अधिक दोन भागिले दोन म्हणून सतरा गुणिले दोन बरोबर दोन एक्स अधिक दोन म्हणून चौतीस वजा दोन बरोबर दोन एक्स म्हणून बत्तीस बरोबर दोन एक्स म्हणून एक्स बरोबर बत्तीस भागिले दोन म्हणून एक्स।, एक्स बरोबर सोळा म्हणून एक्सची किंमत सोळा म्हणून एक्स अधिक दोनची किंमत अठरा आहे प्रश्न तीन खालील सामग्रीचे मध्यक वजन काढा आता आपण अवर्गीकृत सामग्रीचा मध्यक काढायला शिकूया इथे आपल्याला अवर्गीकृत सामग्री दिलेली आहे आणि आपल्याला मध्यक काढायचा आहे आता मुलांनो आपण तीन स्तंभाची सारणी तयार करू पहिल्या स्तंभामध्ये आपण एक्स लिहूया दुसऱ्या स्तंभामध्ये आपण वाय लिहूया तिसऱ्या स्तंभामध्ये संचित वारंवारता लिहू जी वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी असेल संचित वारंवारतेमध्ये वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी असलेली वारंवारता सहा घेऊया आता यात आपण वारंवारता पाच ही अधिक करूया आपल्याला मिळेल सहा अधिक पाच बरोबर अकरा पुढे सोडवल्यावर आपण वारंवारता अकरामध्ये आठ वारंवारता अधिक करू आणि आपल्याला मिळेल अकरा अधिक आठ बरोबर एकोणीस तशाच प्रकारे आपण सर्व वर्गांची संचित वारंवारता काढूया वारंवारता बेरीज केली तर आपल्याला मिळेल एक्केचाळीस इथे एकूण प्राप्तांक एन बरोबर एक्केचाळीस आहे एक्केचाळीस ही विषमसंख्या आहे आता आपण एन अधिक एक भागिले दोन हे पद काढूया एन अधिक एक भागिले दोन बरोबर एक्केचाळीस अधिक एक भागिले दोन बरोबर बेचाळीस भागिले दोन म्हणजे एकविसावे पद आहे म्हणून एकविसावे पद चाळीस आहे म्हणून मध्यक बरोबर चाळीस आहे बहुलक एखाद्या सामग्रीत अधिक वेळा आढळणारा प्राप्तांक बहुलक असतो सर्वात जास्त वारंवारता असणाऱ्या प्राप्तांकाला बहुलक म्हणतात अभ्यास सात पूर्णांक आठ मधील उदाहरण सोडवूया एक सामग्रीचा बहुलक काढा अठरा चौदा बावीस तेवीस चौदा अठरा सतरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा पंचवीस आणि चौदा बहुलक हा सर्वात जास्त वारंवारता असणारा प्राप्तांक आहे प्राप्तांक अठरा हा जास्तीत जास्त वेळा आढळणारा प्राप्तांक आहे तो तीन वेळा आढळतो म्हणून बहुलक बरोबर अठरा अभ्यास सात पूर्णांक आठ चे तिसरे गणित सोडवूया प्रश्न दोन कंपनीतील कामगारांची वये खाली दिली आहेत इथे जास्तीत जास्त वारंवारता सत्तावीस आहे आणि ती एकोणीस वयासाठी आहे म्हणून बहुलक हा एकोणीस आहे अभ्यास सात पूर्णांक आठ प्रश्न तीन खालील सारणीत पंधरा विद्यार्थ्यांची वजने दिली आहेत बहुलक काढा जास्तीत जास्त वारंवारता ही चार आहे आणि ती साठ आणि सत्तेचाळीस या दोन वजनांकरिता आहे म्हणून बहुलक हा साठ आणि सत्तेचाळीस आहे